अमरावतीत क्रीडाविषयक सुविधांची निर्मिती होत असताना त्यात आता विद्यापीठ समीपस्थ जिल्हा क्रीडा संकुलाची नव्याने भर पडली आहे. त्या ठिकाणच्या स्पोर्ट यार्ड व सुसज्ज अशा क्रीडा हॉलमध्ये नवीन खेळांना चालना मिळावी तसेच क्रीडा साहित्य उपलब्धीसह खेळाडू प्रशिक्षक व प्रेक्षकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात या अनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी विद्यापीठ नजीकच्या जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करीत प्रगतीचा आढावा घेतला. या दरम्यान आमदार खोडके यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील नवनिर्माणाधीन इमारतींचे बांधकाम, इंडोर मल्टीपर्पज हॉल, आवश्यक क्रीडा सुविधा व वॉल कंपाऊंड, तांत्रिक कामे इत्यादी संदर्भातील कामकाजाची ऑन द स्पॉट पाहणी केली. जिल्हा क्रीडा संकुल येथील 3 क्रीडा हॉलचा वापर एकसारख्या खेळांसाठी न करता मल्टीपर्पज खेळांसाठी करण्यात यावा. सकाळ व सायंकाळच्या सत्रामध्ये खेळाच्या सरावाचे व प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात यावे. स्पोर्ट यार्डमध्ये सिंथेटिक ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, शेड, पेयजल, पूरक विद्युत व्यवस्था करण्यात यावी तसेच बॅरिकेटिंग म्हणजेच चेनलिंग फेसिंगची कामे करण्यात यावी. यासोबतच स्टेडियमच्या बाहेरील भागात ब्लॉक बसविण्यात यावेत अशा सूचना आमदार खोडके यांच्या वतीने करण्यात आल्या. तसेच इंडोर हॉल जवळ चांगली आसन व्यवस्था, ग्रीन गेट बसविणे, वॉटर कूलर सिस्टीम बसविणे तसेच स्वच्छता व सुरक्षा आदी बाबींना घेऊन सुद्धा चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना आमदार यांच्या वतीने करण्यात आल्या. तसेच उर्वरित कामाच्या पूर्ततेसाठी निधीची निकड लक्षात घेता क्रीडा विभागाने प्रस्ताव तात्काळ सादर करावा या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून भरीव निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नरत असल्याचा विश्वास आमदार यांनी व्यक्त केला. या निधी अंतर्गत खेळाडूंसाठी वसतिगृह इमारत, 25 मीटर शूटिंग रेंज, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, स्केटिंग रिंग, मैदानाचे सौंदर्यीकरण तसेच अद्ययावत क्रीडा साहित्य घेण्यात यावे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या खुल्या मैदानात सिंथेटिक स्पोर्ट यार्ड साकारून त्या ठिकाणी शूटिंग रेंज, धनुर्विद्या, बॅडमिंटन यासह नाविन्यपूर्ण मधून आर्चरी रेंजसाठी व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी सूचना सुद्धा संबंधितांना करण्यात आली. यावेळी आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते, विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, यश खोडके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, व्ही एन दारवेकर, उप अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे, शाखा अभियंता एन प्रकाश रेड्डी, मनोज ठक्कर, गिरीश जालान, महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत डवरे, दिलीप शिरभाते, संकेत अलसपुरे, मनीष पाटील, जयेश सोनोने आदी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.